नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, चिंता वाढली, नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथ पेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, रिपोर्ट मधून खुलासा। तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते, एका रिपोर्ट मधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे। तर लडाख मध्ये गोठलेले बर्फ इतो लागला तर काय होईल याचा अंदाज करणं खूप कठीण आहे। मात्र जर असं झालं तर उत्तर भारतासह देशात एक भयंकर नैसर्गिक संकट, मोठी आपत्ती निर्माण होऊ शकते, एका रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे लडाखमधील ग्लॅशियर आणि गोठलेली तलावांना धोका निर्माण झाला आहे। लडाख हे जगातील सर्वोच्च स्थानापैकी एक आहे। इथे अत्यंत कमी तापमान आहे। हिवाळ्यात तापमान 16 पर्यंत असते, मात्र वेगाने वाढणाऱ्या तापमानामुळे लडाखमधील ग्लेशियर वितळत आहे, बर्फाचे तलावही वितळत आहे। तलावामध्ये बर्फ विसळल्यात हिमालय प्रदेशात पूर येऊ शकतो। दक्षिण आशिया संस्था आणि हिडलबर्ग सेंटर फॉर द एन्व्हायरमेंट ऑफ रिपोर्टिव केरोला येथे संशोधकांनी लडाखमधील बर्फार परिसरात संशोधन केले आहे। तर भूभार्गशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्क्स नुसरर यांनी दिलेल्या माहितीनुसार लडाखच्या ग्लेशियर रिसर्चसाठी सॅटेलाइट फोटोचा वापर केला गेला। ग्लेशियरचे बर्फ वेगाने वितळल्यास हिमालयातील सकल भागास पूरस्थिती निर्माण होऊ शकते। देशात केदारनाथपेक्षाही केदारनाथमध्ये आलेल्या पुरावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती। ग्लेशियर फुटून कधी पूर येऊ शकतो, म्हणूनच भारतासह सर्व आशिया देशांनी ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आहे। भविष्यात असे पूर कसे टाळावे हे आमच्या अभ्यासातून समोर येत आहे, असं नुसरल यांनी म्हटलं आहे। तर याविषयी अधिक माहिती असे की नुसरल यांनी म्हटले आहे की ग्लेशियर तुटल्यामुळे जो पूर येतो त्याला आउट ब्रश फ्लड्स ग्लोब्स म्हणतात। हा अभ्यास नॅचरल हेजल्ट नावाच्या सायन्स मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे। तर फक्त भारताच्या लडाख भागातील ग्लेशियरचे वितळत नाही आहे, तर हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। नुसरेल यांच्या टीमने ऑगस्ट 2014 लडाखमध्ये आलेल्या पुराचा अभ्यास केला आहे। पुराचा फटका हा शेकडो घरं शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो, जनजीवन विस्कळीत होऊन मोठं नुकसान होतं। ऑगस्ट 2014 लडाखमध्ये जो पूर आला तो भाग 5300 उंचीवर आहे। जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तेव्हा खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जगभरातील संशोधक ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचे आवाहन सर्व देशांना करत आहे। एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचे उत्तर दिले आहे। तर बघा, चिंता वाढली, नव्या संकटाचा इशारा, देशाला केदारनाथपेक्षाही मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका, एका रिपोर्टमधून खुलासा करण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।